महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून नाशिक पश्चिम विधानसभा मतदार संघातील उमेदवार मनपाचे माजी सभागृह नेते दिनकर अण्णा पाटील तसेच प्रसाद सानप आणि अंकुश पवार यांनी आज सोमवार 28 ऑक्टोबर 2024 सकाळी 12 वाजता उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। 50 पेक्षा अधिक मतदारांनी रॅलीमध्ये सहभाग नोंदवला। यावेळी दिनकर अण्णा पाटील यांनी नाशिकमधील उद्योग रोजगार यावर भाष्य केले, तसेच त्यांचा विजय निश्चित असल्याचं सांगितलं। आज नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनाकडून मी अधिकृत उमेदवार आहे। आज सलीम शेख, सुदाम कोंबडे, योगेश शेवरे, गोकुळ पाटील आम्ही सर्वांनी जाऊन या ठिकाणी अर्ज दाखल केलेला आहे आणि आता पुढील प्रचार आमचा चालू राहणार आहे। निश्चितपणे मी नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून जनतेचा आपण बघितला असेल आता हजारोच्या संख्येने या ठिकाणी माझ्याबरोबर मतदार बंधू भगिनी माझे मित्र परिवार सर्व जाती धर्माची मंडळी या ठिकाणी उपस्थित होती आणि माझा विजय निश्चित होणार। काय प्रमुख मुद्दे आपण घेऊन जाते? नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये 10 वर्षामध्ये सीमाताई हिरेंनी सातपूर अंबड इंडस्ट्रीजमध्ये एकही नवीन कंपनी आणली नाही, बंद कंपन्या चालू केल्या नाही। उलट धनंजय बेळेसारख्या उद्योजकाला ऐमानिमाच्या उद्योजकांना मारहाण केली, त्यांचे कार्यालय तोडली, फक्त खेळण्या बसवल्या, सभामंडप केली, मात्र बेरोजगारला रोजगार दिला नाही। जे कामगार रिटायर होतात त्यांना 1,000-1,200 रुपये पेन्शिल मिळती, त्यांना खरं 10-12,000 रुपये पेन्शिल पाहिजे होती, आय टी पार्क आणायला पाहिजे होतं। जी मुलं आय टी झाल्यावर पुन्हा बँगलोर ठिकाणी जावं लागतं, मात्र हे सर्व कार्य आम्ही मनसेच्या माध्यमातून करणार आहोत। आणि आपल्याला अजून मतदारसंघात गुंडागर्दी नको आहे, शांतता हवी आहे, लोक गुंडांनासुद्धा मतदान करणार नाही। वृत्तसंकलन विभाग, नाशिक, लोकशाही न्यूज, नाशिक।